नमस्कार, BCNG न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने वर्धा जिल्ह्यातील शेतकरी संकटात आले असून नुकसानीचा सर्वे करून शासनाने मदत करावी व बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद भेंडे, संजय इंगळे तिगावकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विदर्भासह वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विटी कपासी वाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने वर्धा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात मागील वर्षी नोव्हेंबर अखेर कापसाची आवक 9,56,000 क्विंटल झाली होती. ती यावर्षी 3,47,000 क्विंटल झाली आहे. हे सगळे नुकसान बोंडअळीमुळे झाले आहे असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद भेंडे, संजय इंगळे तिगावकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी चक्क कापसाचे झाडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. गुन्हा दाखल करा. नुकसान भरपाई द्या. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आणि कपाशीचे बोंडे निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले. या कंपनीकडनं आपण शासनाची मदत करून द्यावी अशी आमची मागणी. कालखंडामध्ये कसं झालं, आजवरी 50% या प्रसंगी चर्चाही करण्यात आली. आज जवळजवळ 90-95% पीक जे आहे ते पूर्णपणे खतम झाले आहे. आणि गेल्या 10-12 वर्षापासून मोनसँटो कंपनी या कपाशीमध्ये बोंडअळी येणार नाही यासाठी आपल्या शेतकऱ्याकडनं प्रति पॅकेट बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सर्वे करा, या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद भेंडे आणि संजय इंगळे तिगावकर यांनी केली. आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांसहित भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने मॉन्सॅन्टो कंपनीने गेल्या 10 वर्षात जी शेतकऱ्याकडून रॉयल्टी घेतलेली आहे आज त्या कराराचा भंग झालेला असल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेला असल्यामुळे जी रॉयल्टी आजपर्यंत गेल्या 10-12 वर्षापासून कंपनीने जमा केलेली आहे त्या रॉयल्टीमधून या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संबंधाने शासनाला विनंती करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. शासनाने यामध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका निभावून या कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संबंधीने तातडीने कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करून नुकसान भरपाईची रक्कम येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणी घेऊन आज या ठिकाणी आम्ही सर्व आलेलो आहोत. ती तर करावीच, परंतु महाराष्ट्रातला शेतकरी ज्या पद्धतीनं या बोंडळी गुलाबी बोंडळीनं ग्रस्त आहे यांना एकरी 25,000 रुपये नुकसान भरपाई शासनानं द्यावी, मोन्सांटे कंपनीकडून द्यावी किंवा शासनानं द्यावी ही केंद्र सरकारची राज्य सरकारची जबाबदारी आहे. आणि पुढील वर्षीसुद्धा आता प्रॉब्लेम असा आहे की BG2 फेल झाल्यावर कोणती कपाशी शेतकऱ्यांना लावायची हा प्रश्न आहे. आज शेतकरी वाण नाही, तातडीनं संशोधन करून पुढल्या वर्षी शेतकऱ्यांना वाण कसं उपलब्ध होईल हे सुद्धा राज्य सरकार केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आणि कोणतं तरी BT वाण उपलब्ध झालं पाहिजे, BT वाणाशिवाय कोणतंही दुसरं वाण कापसाचं होऊ शकत नाही तर देशाचं जेवढं उत्पादन वाढलं कापसाचं 300 दशलक्ष क्विंटल तर ते आता उत्पादन यावर्षी कमीत कमी 100 दशलक्ष क्विंटलनं कमी होणार आहे आणि पुढल्या वर्षी लोक कापूस लावायच्या मूडमध्येच राहणार नाही तेव्हा सरकारनं याची दखल घ्यावी म्हणून हे आंदोलन आम्ही भारतीय जनता किसान मोर्चा या बॅनरवर घेत आहोत.